तर आज आपण बनवणार आहोत व्हेज फ्रँकी। तर व्हेज फ्रँकीसाठी लागणारा जो डो आहे तो आपण बनवून घेऊया। त्यासाठी आपण कप कणी घेतलेली आहे, गव्हाचं पीठ आहे आणि एक कप मैदा घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही कपाचा वाटीचा वापर करू शकताय। त्यातच आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे। पाव चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे आणि एक चमचा दही टाकणार आहे। दह्यामुळं काय होतं, फ्रँकी कडक बनत नाही, सॉफ्ट बनते। अजून थोडा अर्धा चमचा पण टाकूया, म्हणजे 1.5 चमचा दही टाकलेला आहे आणि 1 चमचा तेल टाकूया। आता आपण पोळ्यांची कणिक कशी भिजवतो तसं भिजवून घेऊया। पाणी घालून थोडं थोडं चांगला डो मळून घ्यायचा आहे। अशी पोळ्यांची कणिक भिजवतो तसं झालंय हे म्हणून आपण ह्याच्यावर 10 मिनिट झाकण ठेवून घेऊया। 10-15 मिनिट ठेवून दिलं तरी चालत आहे। त्या अशा लाट्या बनवून घ्यायच्यात त्या कणकेच्या आणि आपण आता तरी असं पीठ लावून घ्यायचं आहे थोडं लाटूया। एकदम मऊ पोळ्या लाटून घेऊया। आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय, त्याच्यात आपण आता ह्या अर्ध्या कच्च्या शेकून घ्यायच्यात, म्हणजे पूर्ण शेकायच्या नाहीत, नंतर थोड्याशा आपण शेकून घेणार आहे। अशा अगोदर करून ठेवलं तरी चालत आहे, नंतर मुलांना एकी करून दिली तरी चालत आहे। म्हणजे असं अशा प्रकारे आपण सर्व शेकून घेऊया अगोदर। आता आपण फ्रँकीचं स्टफिंग बनवून घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, गॅस लहान मीडियम साईजवर गॅस आहे आणि त्याच्यात आता तेल टाकू आपण 1 चमचा। 1 चमचा तेल टाकलेलं आहे। थोडंसं तेल गरम झालं की मग आलं टाकायचं आहे त्याच्यात। धने जिरे पूड टाकायचं 1 चमचा। लाल तिखट टाकायचं 1 चमचा। पाव चमचा हळद टाकायचं, हलवून घ्यायचं आहे। हलवून घेतल्यानंतर बटाटा टाकून त्याचे 5 बटाटे मी कुकरला वापरून घेतले होते, मॅश मारून घेतलेले। चवीनुसार मीठ टाकायचं, मीठ कमीच टाकायचं थोडस आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकायचं। करून झाल्यानंतर ढोबळी मिरची थोडीशी टाकायची, थोडी कोथिंबीर टाकायची, परत आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ। तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या टाकल्या तरी चालत आहे। याच्यात मी कोबी, गाजर आणि बटाटा घेतलेला आहे, ढोबळी मिरची पण घेतली।
स्टफिंग केलेलं होतं ना ते थंड करायला ठेवलं होतं, आता आपण त्याचे रोल बनवून घेऊ. पातळ असे रोल बनवून घ्यायचे. माझ्या 8-9 फ्रँकी झालेले आहेत, तर 9 फ्रँकीला 9 रोल बनवून घेणार आहे मी. असं बनवून घ्यायचं, नंतर हे साईडला ठेवून असं मी कांदा, कोथिंबीर, गाजर आणि कोबी बारीक चिरून घेतलेलं आहे, ते सगळं मिक्स करून घेऊ आपण. फ्रँकीसाठी लागणाऱ्याच भाज्या आहेत. थोडस मीठ टाकायचंय, खूप नाही टाकायचं मीठ, आणि थोडस 2-4 थेंब लिंबू पिळून घ्यायचे, आणि एकच हिरवी मिरची बारीक तुकडे करून टाकायची. लहान मुलं खात असतील, नाही टाकलं तरी चालेल. म्हणजे गॅसवर परत तवा ठेवलेला आहे मी. आपण अशा चपात्या किंवा पोळ्या करून ठेवलेल्या होत्या, त्या परत शेकून घ्यायच्या. तव्यातनं अशी होळी काढून घेतलेली आहे, त्याला आपण सॉस लावून घ्यायचा पहिल्यांदा. हा रोल केलेला आहे तर ठेवून देऊया आपण. भाज्या आपण अशी स्प्रिंकल करून घेऊया. आवडीनुसार चीज किसून याचा रोल बनवून घेऊ आपण. टिफिन मध्ये पण मुलांच्या देऊ शकता तुम्ही. तर तयार झाली आहे व्हेज फ्रँकी. करून पहा, लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.